आज या ठिकाणी मूळ निवासी बहुजन समाज हा विषय प्रस्थापित केलेला आहे. मूळ निवासी बहुजन समाजात ST SC OBC आणि अल्पसंख्याक अशी समता सगळ्यांची असते आणि याच्यामध्ये शासनाने या जातींना 52% आरक्षण दिलेलं आहे आणि या 52% आरक्षणामध्ये राष्ट्रीय नेत्यांनी एक ठिणगी लावण्याचे काम केलेलं आहे, फूट पाडण्याचे काम केलेलं आहे. अशी फूट की शासनाने आपली खुर्ची बाधित ठेवायची आहे. मित्र, या ठिकाणी मूळ निवासी बहुजन समाजाच्या बाबतीत संतापाची परिस्थिती वाटो झालेला आहे. मी आरक्षणाच्या बाबतीत या ठिकाणी माझे थोडेसे विचार प्रदान करीत आहे. आरक्षण 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 हा 4 शब्दाचा आरक्षण हा जरी भुवन बच्चन मध्ये सोपा असला तरी तो आचरणामध्ये फार कठीण आहे. बरोबर, मोठमोठ्या बलाढ्य संघटना, मोठमोठे राजकीय नेते यांना सुद्धा हा महामंत्र जमला नाही. बरोबर, कारण शासनाजवळ कटस्थ सारखे कुंभ करण्यासारखे मोठमोठे राक्षस त्यांनी पाळले. एक मस्त वेतनाचा चुरा एका चिंतित करून दाखवता असे हे राक्षस त्यांनी पाळलेले आहे. आणि आरक्षणाला सगळीकडे संपूर्ण राष्ट्रामध्ये संपूर्ण भारतामध्ये टेकडी लागण्याचे काम चालू आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आरक्षणासाठी पुढे आले. एक मराठा लाख मराठा, गुजरातमध्ये पाटीदार समाज आरक्षणासाठी पुढे आलेला आहे. हार्दिक पटेल, अरे राजस्थानमध्ये बांका राजपूत समाज आरक्षणासाठी पुढे आलेला आहे. आणि आता ओबीसी समाजाने बीज रोवलेलं आहे. हे बीजला अंकुर कुठे, त्याचं रोप तयार होईल आणि या रोप्याला संपूर्ण ओबीसी समाजाने पाणी घालावायचे आहे. जेवढी काही ओबीसी समाजाचा बंधू असेल, भगिनी असेल, त्यांनी समाजाने सगळ्यांनी याला पाणी घालायचं आहे आणि हे रोप वृक्षात रूपांतर करायला. परंतु मित्र हो, बंधू, यासाठी ओबीसी समाजाला फार मोठा प्रवास चांगला. हा प्रवास एवढा सोबर हो तर या प्रवासासाठी आपल्याला मोठमोठे संघर्ष करावा लागणार आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी ओबीसी संघटना निर्माण करायची आहे, त्याची निर्मिती करायची आहे. आणि ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये ही ओबीसी संघटना आहे त्या त्या जिल्ह्यामध्ये कार्यकर्ते पदाधिकारी यांनी एकाच दिवशी एकाच तारखेला एकाच वेळेला चक्का जाम करायचं आणि संघर्ष करावायचा आहे. आणि ज्या ज्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आणि त्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपला कार्यकाळ पूर्ण करायचा आहे, तिथले संपूर्ण 36 जिल्हाधिकारी शासनाला आपले आंदोलन महाराष्ट्रात ओबीसीचं किती तीव्र आहे हे त्याची जाणीव होणार. संविधान यशोधन 93 मध्ये आपला मागासलेली जाती तो याचा उल्लेख नाही. अनुसूचित जाती अनुसूचित जमात ही मागासलेली आहे अशी त्या संविधानामध्ये
340 अनुच्छेदामध्ये व्याख्या दिलेली आहे. आणि त्या अनुषंगाने त्यांना आयोग नेमलेला आहे. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती हे आपले सत्य बांधव आहे. आपण एका ताटात बसणार आहे आणि या आयोगामध्ये त्यांना आर्थिक सामाजिक शैक्षणिक अशा सवलती दिलेल्या आहेत. परंतु हा ओबीसी समाज मागासवर्गीय समाज आणखी कोणता आहे त्याचा शोध घेण्यासाठी या अनुच्छेद 340 मध्ये त्यांनी प्रस्तावना केलेली आहे. आपले राष्ट्रपती माननीय रामराव गोविंद यांनी या आयोगासाठी एक समिती नेमलेली आहे आणि त्या समितीच्या अध्यक्ष माननीय रोहिणी हे त्याच्या अध्यक्ष आहे आणि 4 सदस्य म्हणून 5 सदस्याची समिती नेमलेली आहे. या समितीने 3 महिन्यात आपला ओबीसींचा अहवाल त्यांना सादर करावायचा आहे. परंतु मित्र हो बंधो एक गोष्ट मला या ठिकाणी आवर्जून सांगा विषय वाटत आहे की हा आयोग राष्ट्रपतींना नेमून 3 महिन्याच्या वरती झालेला आहे तरी या समितीने अजून अहवाल सादर केलेला नाही. कारण ओबीसीच्या बाबतीत असे तिरंगे होते आणि असे जाणणे होते आणि तो आपण या ठिकाणी सण करीत आहोत. या अनुषंगाने आपल्या अनुच्छेद 340 अन्वये पीपी मंडळाने शासनाला 1980 मध्ये अहवाल सादर केला आणि तो 1990 मध्ये त्याला मान्यता मिळाली आणि 1993 मध्ये त्याची अंमलबजावणी झाली. हा 27% मिळालेले आरक्षण हे संविधानाला अनुसरून आहे. हे अनुच्छेद 340 ला अनुसरून आहे आणि असे हे आरक्षण कायदेशीर आरक्षण संविधानाला लागून आरक्षण 27% आहे ते शासनाने हे आरक्षण कपात केलेले आहे. ही आपल्या ओबीसी संघटनेची शोकांतिका आहे. प्रकाश आंबेडकर साहेब यांनी रहस्यमत म्हटलेलं आहे की ओबीसी समाजावर अन्याय का होत आहे. अहो ते बिचारे तर शेरू काढताय, त्यांना आपल्या समाजाचे काय पडलेले आहे. परंतु त्यांचं आता 27% आरक्षण हिरवता घेत आहे त्यामुळे त्यांनी आपल्या ओबीसी समाजाबद्दल एक रणशिंग फुटलेलं आहे. मी असं म्हणत नाही त्यांचा राजकीय डावपेच काय आहे काय नाही आणि सगळ्यांचा डावपेच त्यांना काही असतो, परंतु ते गरम काळावर जी पोळी गरम करण्याचा जो आपल्याला चान्स मिळाला आहे तो आपण का म्हणून घेऊ नये, त्यांचं सहाय्य का म्हणून घेऊ नये. त्यांना आपली गरज आहे, आपल्याला त्यांची गरज आहे आणि दोन्हीच्या अनुषंगाने हे आरक्षण आपल्याला मिळवायचं आहे. मी या ठिकाणी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो आहे आणि मूळ निवासी बहुजन समाज पार्टी SC ST समता पार्टी ही कायम राहो अशी मी परमेश्वराजवळ सदिच्छा